हेलो फ्रेंड्स, आपण शिकतोय चैप्टर स्टेट्स ऑफ मैटर स्टैंडर्ड 11 लेक्चर नंबर आहे 2। पहिल्या लेक्चर मध्ये आपण सॉलिड लिक्विड आणि गॅसेस यांच्या प्रॉपर्टीज आणि त्यांचं कंपैरिजन आपण लक्षामध्ये घेतलं होतं। त्याच पॉइंटला आपण थोडं पुढे या ठिकाणी नेणार आहोत। बघा काय म्हणतोय आपण, सॉलिडला ज्या वेळेला आपण हीट करतो त्यावेळेला सॉलिडचे जे ऐटम्स किंवा मॉलिक्यूल्स असतात ते एकमेकाच्या थोडे दूर दूर जातात आणि त्यामुळे सॉलिडचं कन्वर्शन लिक्विड मध्ये आल्याचं आपल्याला दिसून येतं। लिक्विडला जेव्हा आपण हीट देतो तेव्हा लिक्विडचे मॉलिक्यूल अजून दूर दूर जातात आणि लिक्विडचं कन्वर्शन गॅस मध्ये झाल्याचं आपल्याला दिसून येतं। त्याचप्रमाणे गॅसेसला जर का आपण कूल केलं, गॅसेसचं जर का आपण टेम्परेचर कमी केलं तर त्याचे मॉलिक्यूल्स हे जवळजवळ येतात आणि तो लिक्विड स्टेट मध्ये आल्याचं आपल्याला दिसून येतं। लिक्विडला जर का आपण कूल केलं म्हणजे त्यातनं जर का आपण हीट रिमूव्ह केली तर त्याचे मॉलिक्यूल्स अजून जवळजवळ येतात आणि लिक्विडचं कन्वर्शन सॉलिड मध्ये झाल्याचं आपल्याला दिसून येतं। म्हणजेच काय तर फिजिकल स्टेट्स ऑफ मॅटर आर इंटरकन्व्हर्टेबल। यू कॅन इंटरकन्व्हर्ट द फिजिकल स्टेट ऑफ मॅटर फ्रॉम सॉलिड टू लिक्विड, लिक्विड टू गॅस बाय मीन्स ऑफ इन्क्रीज इन टेम्परेचर ऑर बाय मीन्स ऑफ डिक्रीज इन टेम्परेचर। जर का तुम्ही टेम्परेचर वाढवलं तर सॉलिडचं कन्व्हर्शन लिक्विड मध्ये होतं आणि लिक्विडचं कन्व्हर्शन गॅस मध्ये होतं। या उलट जर का तुम्ही टेम्परेचर कमी केलं, तुम्ही कूल करत गेले तर लिक्विडचं गॅसचं कन्व्हर्शन लिक्विड मध्ये होतं आणि लिक्विडचं कन्व्हर्शन सॉलिड मध्ये झाल्याचं आपल्याला दिसून येतं। याचप्रमाणे अजून एक फॅक्टर आहे, समजा गॅस आहे, या गॅसवरती जर का आपण प्रेशर वाढवलं तर त्याचे मॉलिक्यूल जवळजवळ येतील आणि गॅसचं रूपांतर लिक्विड मध्ये झाल्याचं दिसेल। लिक्विडवर जर का अजून प्रेशर वाढवलं तर त्याचे ऍटम्स मॉलिक्यूल अजून जवळ येतील, अजून क्लोज पॅक होतील आणि लिक्विडचं कन्व्हर्शन सॉलिड मध्ये झाल्याचं दिसेल। म्हणजेच काय, व्हेन द प्रेशर इज इन्क्रीज, व्हेन द प्रेशर इज इन्क्रीज देन गॅस इज कन्व्हर्टेड इंटू लिक्विड अँड लिक्विड कॅन बी कन्व्हर्टेड इंटू सॉलिड। म्हणजेच काय म्हणता येईल, बाय चेंजिंग द टेम्परेचर अँड बाय चेंजिंग द प्रेशर यू कॅन इंटरकन्व्हर्ट द फिजिकल स्टेट ऑफ मॅटर फ्रॉम सॉलिड टू लिक्विड, लिक्विड टू गॅस ऑर फ्रॉम गॅस टू लिक्विड, लिक्विड टू सॉलिड। या सॉलिड लिक्विड गॅसला एकमेकामध्ये रूपांतरित केल्या जाऊ शकतं। ते रूपांतरित करण्यासाठी एक तर तुम्हाला टेम्परेचर बदलावं लागेल किंवा प्रेशर तरी बदलावं लागेल। लक्षात येतोय फॅक्टर हा। पुढे अजून आपण एक मुद्दा सांगतो, सॉलिडचे जे ऍटम्स किंवा मॉलिक्युल्स असतात हे एकमेकाशी एवढे क्लोजली हेल्ड अप असतात, त्यांच्यामधलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन एवढं जास्त असतं की ते ऍटम्स आणि मॉलिक्युल्स हे मोशनलेस असतात, त्यामुळे त्यांच्या ऍटम्स आणि मॉलिक्युल्स मध्ये कायनेटिक एनर्जी नसते। तेच लिक्विडच्या बाबतीमध्ये जर का आपण विचार केला तर लिक्विडचे जे मॉलिक्युल्स आहेत हे थोड्याफार प्रमाणात फिरत असतात आणि त्यामुळे त्यांची कायनेटिक एनर्जी लो असते पण ती झिरो कधीही नसते, म्हणजेच काही ना काही प्रमाणात ते फिरत असतात। या उलट गॅसेसचे जे मॉलिक्युल्स आहेत हे रँडमली फिरत असतात आणि त्यामुळे कायनेटिक एनर्जी ऑफ ऍटम्स अँड मॉलिक्युल्स ऑफ गॅस हे हाय असल्याचं दिसून येतं। म्हणजे सॉलिडच्या मॉलिक्युलची कायनेटिक एनर्जी झिरो, मोशनलेस आहे, लिक्विडच्या मॉलिक्युलची कायनेटिक एनर्जी लो आहे पण ती झिरो नसेल, गॅसेसच्या मॉलिक्युलची कायनेटिक एनर्जी हाय असल्याचं आपल्याला दिसून येतं। पुढे यामध्ये जर का आपण बघितलं तर इंटरमॉलिक्युलर डिस्टन्स एकदम कमी आहे, कारण ते एवढे जवळजवळ आहे की त्यांच्यामधलं इंटरमॉलिक्युलर डिस्टन्स हे लिस्ट असल्याचं दिसून येतं आणि त्यामुळे इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन सॉलिड मध्ये सगळ्यात जास्त आहे। इकडे लिक्विड मध्ये जर का बघितलं तर इंटरमॉलिक्युलर डिस्टन्स हे लेस आहे, कमी आहे कोणाच्या तुलनेमध्ये, गॅसच्या, आणि इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन सुद्धा लिक्विड मध्ये जास्त आहे कोणाच्या तुलनेमध्ये, गॅसच्या। बघा काय सांगतोय, इथे इंटरमॉलिक्युलर डिस्टन्स सॉलिड पेक्षा जास्त पण लिक्विड पेक्षा सॉरी गॅस पेक्षा कमी, लिक्विड विषयी बोलतोय, इंटरमॉलिक्युलर डिस्टन्स कोणामध्ये, लिक्विड मध्ये, सॉलिड पेक्षा जास्त आहे पण गॅस पेक्षा कमी आहे। इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन लिक्विड मध्ये सॉलिड पेक्षा कमी आहे पण गॅस पेक्षा जास्त आहे। इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन सगळ्यात जास्त कोणामध्ये आहे, सॉलिड सगळ्यात जास्त आहे आणि त्यामुळे ते एकदम जवळजवळ आहे, त्यामुळे त्यांच्यातलं इंटरमॉलिक्युलर डिस्टन्स लिस्ट आहे। गॅसेसमध्ये जर का आपण म्हटलं तर इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन फारच कमी आहे, निग्लिजिबल आहे,
आणि त्यामुळे त्याच्या मॉलिक्यूल मधलं अंतर खूप जास्त असल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. तर ओव्हरऑल काय सांगता येईल की सॉलिड लिक्विड आणि गॅसेस हे इंटरकन्व्हर्टेबल आहे, त्यांना इंटरकन्व्हर्ट केल्या जाऊ शकतं बाय चेंजिंग द टेम्परेचर और बाय चेंजिंग द प्रेशर. आता आपण इंटरमॉलिक्युलर फोर्सेस याच्याविषयी इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन लक्षामध्ये घेऊ. समजा इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन हे जर का स्ट्रॉंग असेल. आता इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणजे काय? तर इंटरमॉलिक्युलर फोर्सेस म्हणजे फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन नेबरिंग मॉलिक्यूल. शेजारच्या मॉलिक्युल्स मध्ये जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं त्याला आपण इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणतो. म्हणजे मॉलिक्यूल मॉलिक्यूल मध्ये जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे त्याला इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणायला हरकत नाही. मग जर का इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन स्ट्रॉंग असेल तर अशा वेळेला त्या मॉलिक्युल्सला आपल्याला सेपरेट करण्यासाठी म्हणजेच एनर्जी रिक्वायर्ड फॉर मेल्टिंग और बॉइलिंग तुम्हाला जास्त लागल्याचं दिसून येईल. का? कारण हे मॉलिक्यूल एकमेकाशी खूप स्ट्रॉंगली हेल्ड अप आहे, त्यांच्यामधलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन खूप जास्त आहे. मग ड्युरिंग मेल्टिंग अँड बॉइलिंग त्यांना आता सेपरेट करायचं आहे, मग त्यासाठी जी एनर्जी लागेल ती एनर्जी जास्त लागल्याचं दिसून येईल. म्हणजेच काय? तर त्या ठिकाणी त्या सबस्टन्सचा मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉइंट हाय असल्याचं दिसून येईल. पुन्हा एका एक सबस्टन्स घेतला आपण, त्या सबस्टन्स मध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन खूप स्ट्रॉंग आहे, मग त्या सबस्टन्सला मेल्ट किंवा बॉइल करण्यासाठी एनर्जी जास्त लागेल. म्हणजेच त्या सबस्टन्सचा मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉइंट काय असेल? हाय. याच्या उलट समजा आपण असा सबस्टन्स घेतला की ज्यामध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन वीक आहे, मॉलिक्यूल आणि मॉलिक्यूल मध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन फारसं नाही आहे, ते वीक आहे. मग अशा वेळेला त्या सबस्टन्सला मेल्ट किंवा बॉइल करण्यासाठी जी एनर्जी लागेल ती कमी लागेल. म्हणजेच त्या सबस्टन्सचा मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉइंट जो आहे तो लो असल्याचं आपल्याला दिसून येणार आहे. म्हणजे सरळ सरळ वाक्य काय तयार होईल? इफ इन अ सबस्टन्स इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज स्ट्रॉंग then energy required for melting and boiling of that substance will be more and the melting and boiling point of the substance is naturally high. On the contrary, if the intermolecular force of attraction is weak, then energy required for melting and boiling point of the substance is less and in that case, the melting and boiling point of the substance will be low. तो लो असल्याचं आपल्याला दिसून येणार आहे. दुसरीकडे एक अजून कंपॅरिझन आपल्याला लक्षामध्ये घ्यायची आहे आणि ती कंपॅरिझन आहे इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन आणि इंट्रामॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. आता इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन तर मी आता सांगितलं होतं की इट इज द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन नेबरिंग मॉलिक्युल. देन व्हॉट इज इंट्रामॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन? तर इट इज द फोर्स ऑफ अट्रॅक्शन विच होल्ड टू ऍटम्स टुगेदर इन अ मॉलिक्युल इन द फॉर्म ऑफ केमिकल बॉन्ड. हा असा फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे की ज्याद्वारे समजा हा मॉलिक्यूल घेतला आपण तर या मॉलिक्यूलमध्ये दोन ऍटम्सला बांधून ठेवणारा जो फोर्स आहे त्याला म्हटलं जातं इंट्रामॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. इंट्रामॉलिक्युलर विदिन द मॉलिक्यूल, इंट्रामॉलिक्युलर बिटवीन ऍटम अँड ऍटम. मॉलिक्यूलच्या आतमधला जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे त्याला इंट्रामॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणतात आणि हा फोर्स ऑफ अट्रॅक्शन साहजिकच मॉलिक्यूलच्या आतमध्ये म्हणजेच ऍटम आणि ऍटमच्या मध्ये असतो. इंटरमॉलिक्युलर फोर्स हा मॉलिक्यूल आणि मॉलिक्यूल मध्ये असतो, तर इंट्रामॉलिक्युलर फोर्स हा मॉलिक्यूलच्या आतमध्ये ऍटम आणि ऍटमच्या मध्ये असतो. तर व्हॉट इज इंट्रामॉलिक्युलर फोर्स? तर इट इज द फोर्स ऑफ अट्रॅक्शन विच होल्ड टू ऍटम्स टुगेदर इन अ मॉलिक्यूल इन द फॉर्म ऑफ केमिकल बॉन्ड. दॅट इज कॉल्ड एज इंट्रामॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. जेव्हा अभ्यास केला गेला तेव्हा असं लक्षात आलं की इंट्रामॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज स्ट्रॉंगर एज कम्पेअर टू इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. म्हणून आपण स्ट्रेंथ ऑर्डर दिली आहे की इंट्रामॉलिक्युलर फोर्स इज स्ट्रॉंगर दॅन इंटरमॉलिक्युलर फोर्स. याच्याकरता एक उदाहरण मी तुमच्या समोर मांडलंय. समजा आपण वन मोल ऑफ आईस घेतला, त्या वन मोल ऑफ आईसला तुम्हाला मेल्ट करायचं असेल तर त्यासाठी एनर्जी लागते 6.3 किलो जूल. मेल्ट करायचं म्हणजे काय? हा आईस आहे म्हणजे H2Oचे मॉलिक्यूल एकमेकाच्या अतिशय जवळजवळ आहे, त्याला मेल्ट करायचं म्हणजे मॉलिक्यूल दूर दूर करायचे. मग H2Oचे मॉलिक्यूल थोडे दूर दूर झाले म्हणजे आईसचं कन्व्हर्शन वॉटरमध्ये झालं. मग वन मोल ऑफ आईसचं कन्व्हर्शन वन मोल ऑफ वॉटरमध्ये करण्यासाठी जी एनर्जी लागते ती 6.3 किलो जूल आहे.
जेणेकरून जे आईसचे मॉलिक्यूल H2Oचे मॉलिक्यूल एकदम जवळजवळ होते ते थोडे दूर दूर झाल्याचं दिसेल आणि आईसचं कन्वर्शन वॉटर मध्ये झाल्याचं दिसेल आणि यासाठी जी एनर्जी लागली आहे ज्याला आपण मेल्टिंग म्हणू ती आहे 6.3 किलो जूल। त्यानंतर हे जे वन मोल ऑफ लिक्विड वॉटर आहे याचे मॉलिक्यूल अजून दूर दूर करायचे आणि त्याला वॉटर वेपर मध्ये कन्वर्ट करायचं तर त्यासाठी 41 किलो जूल एवढी एनर्जी लागल्याचं दिसून येतं। म्हणजे फॉर एव्हॅपोरेशन ऑफ वन मोल ऑफ वॉटर एनर्जी रिक्वायर्ड इज 41 किलो जूल। काय सांगतोय बघा, वन मोल ऑफ आईस कन्वर्शन वन मोल ऑफ आईसला मेल्ट करण्यासाठी जी एनर्जी लागते ती 6.3 किलो जूल आहे। वन मोल ऑफ लिक्विड वॉटरला एव्हॅपोरेट करण्यासाठी जी एनर्जी लागते ती 41 किलो जूल आहे। ठीक आहे, आणि इकडे मात्र जर का वन मोल ऑफ वॉटर आपण घेतलं आणि त्यातले दोन OH बॉन्ड जर का ब्रेक करायचे म्हटलं तर त्यासाठी लागणारी एनर्जी मात्र 930 किलो जूल एवढी जास्त आहे। काय वाक्य आहे बघा, फॉर ब्रेकिंग ऑफ टू OH बॉन्ड फ्रॉम वन मोल ऑफ वॉटर 930 किलो जूल एनर्जी इज रिक्वायर्ड। जेव्हा बॉन्ड ब्रेक करतोय आपण तेव्हा ऍटम आणि ऍटम मधला बॉन्ड ब्रेक करतोय म्हणजे ऍटम आणि ऍटम मधलं इंट्रा मॉलिक्युलर फोर्स तोडण्याचा आपण प्रयत्न करतोय आणि त्यासाठी 930 किलो जूल 930 किलो जूल एवढी एनर्जी लागते आहे। आणि या ठिकाणी मॉलिक्युल आणि मॉलिक्युलचं फोर्स ऑफ अट्रॅक्शन आपण तोडण्याचा प्रयत्न करतोय। इथे तर 6.3 आणि इथे 41 लागल्याचं दिसतं पण या दोघांच्याही तुलनेमध्ये इंट्रा मॉलिक्युलर फोर्सला तोडण्यासाठी लागलेली एनर्जी खूप जास्त आहे 930 किलो जूल आहे। यावरनं लक्षात येतं की इंट्रा मॉलिक्युलर फोर्सेसला तोडण्यासाठी प्रचंड जास्त एनर्जी लागते म्हणजेच इंट्रा मॉलिक्युलर फोर्सची जी स्ट्रेंथ आहे ती अतिशय जास्त आहे कोणापेक्षा इंटर मॉलिक्युलर फोर्सपेक्षा। लक्षात येतोय फॅक्टर हा। आपण जनरली फिजिकल स्टेट्स ऑफ मॅटर म्हटले की तीन स्टेट्स प्रामुख्याने लक्षामध्ये घेत असतो, सॉलिड स्टेट, लिक्विड स्टेट आणि गॅसियस स्टेट। परंतु दोन अजून स्टेट आहेत असं सायंटिस्टचं म्हणणं आहे। मग त्या दोन स्टेट कोणते आहे याविषयी थोडक्यात माहिती आपल्याला लक्षामध्ये घ्यायची आहे। बघा, पहिली आहे आपली सॉलिड, दुसरी लिक्विड, तिसरी कोणती आहे गॅस। प्लाझ्मा स्टेट नावाची एक स्टेट कन्सिडर केली जाते ज्याला फोर्थ स्टेट ऑफ मॅटर असं म्हटलं जातं। पा, सॉलिडला हीट केलं की लिक्विड मिळतं, लिक्विडला हीट केलं की गॅस मिळतं, गॅसला अजून सुपर हीट केलं, भरपूर हीट दिली आपण तर अशा नंतर जी स्टेट आपल्याला मिळेल त्याला प्लाझ्मा स्टेट असं म्हटलं जातं। काय म्हणतात प्लाझ्मा स्टेटला? बघा, प्लाझ्मा स्टेटला आपण फोर्थ स्टेट ऑफ मॅटर म्हटलेलं आहे। सुपर हीटेड गॅसियस स्टेट आहे ही। इट इज फाउंड ऍट अ व्हेरी हाय टेम्परेचर, सुपर हीटेड गॅसियस स्टेट विच इज फाउंड ऍट अ हाय टेम्परेचर आणि हाय इलेक्ट्रिक फील्ड। म्हणजे हाय टेम्परेचर आणि हाय इलेक्ट्रिक फील्ड ठेवल्यानंतर जी सुपर हीटेड गॅसियस स्टेट मिळते त्याला प्लाझ्मा स्टेट असं म्हटलं जातं। या प्लाझ्मा स्टेटमध्ये मिक्सचर ऑफ इलेक्ट्रॉन्स आणि कॅटायन्स असतात विथ अ अनयुज्युअल प्रॉपर्टी, वेगळ्याच प्रॉपर्टी दाखवतं असं दिसून आलंय। काय म्हटलंय बघा, सॉलिडला हीट केल्यावर लिक्विड, लिक्विडला हीट केल्यावर गॅस आणि गॅसला आपण सुपर हीट केलं अंडर हाय इलेक्ट्रिक फील्ड तर जी सुपर हीटेड गॅसियस स्टेट आपल्याला मिळते त्याला फोर्थ स्टेट ऑफ मॅटर म्हणजे प्लाझ्मा स्टेट म्हटलं जातं। आणि यामध्ये इट कंटेन मिक्सचर ऑफ इलेक्ट्रॉन्स अँड कॅटायन्स विथ अनयुज्युअल प्रॉपर्टीज, ही फोर्थ स्टेट आहे, दॅट इज कॉल्ड एज प्लाझ्मा स्टेट। याच्या उलट गॅसला कूल केल्यानंतर लिक्विड मिळेल, लिक्विडला कूल केल्यानंतर सॉलिड मिळेल आणि सॉलिडला सुपर कूल जर का आपण केलं तर आपल्याला एक पाचवी स्टेट या ठिकाणी मिळते त्याला बोस स्टेट असं म्हटलं जातं। तर पाचवी स्टेट आहे बोस स्टेट ऑफ द मॅटर, दॅट इज कॉल्ड एज फिफ्थ स्टेट ऑफ मॅटर, इट इज कॉल्ड एज सुपर कूल सॉलिड स्टेट। सुपर कूल सॉलिड स्टेट यामध्ये काय असतं की सगळे जे ऍटम्स आहे दे गेट कंडेन्स टुगेदर अँड दे बिहेव लाईक अ सिंगल सुपर ऍटम। ही जी पाचवी स्टेट आहे याला बोस स्टेट म्हटलेलं आहे। काय केलं आपण, सॉलिडला सुपर कूल केलं तर सुपर कूल केल्यानंतर जी स्टेट मिळते त्याला बोस स्टेट म्हणतात। या बोस स्टेटमध्ये काय झालेलं असतं, सगळे जे ऍटम्स आहे हे कंडेन्स होतात अँड दे बिहेव लाईक अ सिंगल सुपर ऍटम। तर दिस इज अबाउट द फोर्थ स्टेट अँड फिफ्थ स्टेट ऑफ मॅटर विच आर प्लाझ्मा स्टेट अँड बोस स्टेट। या सगळ्या स्टेट विषयी एक माहिती लक्षामध्ये घ्या, ती म्हणजे काय, तर या सगळ्यांच्या फिजिकल प्रॉपर्टीज डिफरंट असतात।
फिजिकल प्रॉपर्टी जे आहे यांच्या डिफरंट असतात. म्हणजे काय तर हा सॉलिड स्टेट मध्ये हा लिक्विड मध्ये हा गॅस मध्ये त्यांच्या ज्या फिजिकल प्रॉपर्टीज आहे त्या डिफरंट आहे पण त्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज मात्र सारख्या असतात. केमिकल प्रॉपर्टीज काय असतात त्यांच्या सेम. उदाहरणार्थ समजा आईस घेतला आपण तर केमिकली कोण आहे तो H2O. लिक्विड वॉटर घेतलं केमिकली H2O आहे. नंतर वॉटर व्हेपर घेतली केमिकली H2O आहे. मग आईस असो वॉटर व्हेपर असो हे जर का केमिकली H2O आहे तर साहजिकच त्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज सेम असतात पण रेट ऑफ द केमिकल रिएक्शन मात्र त्यांचा डिफरंट असतो. रेट ऑफ केमिकल रिएक्शन इज फाउंड टू बी डिफरंट. तो मात्र डिफरंट असल्याचं दिसून आलेलं आहे. बघा या फिजिकल स्टेट ऑफ मॅटर विषयी काय सांगितलं मी. या ज्या फिजिकल स्टेट्स ऑफ मॅटर आहे त्यांच्या फिजिकल प्रॉपर्टीज डिफरंट आहे पण त्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज सेम आहे. पण केमिकल प्रॉपर्टी जरी सेम असल्या तरी त्यांचं रेट ऑफ केमिकल रिएक्शन मात्र वेगवेगळं आहे. सॉलिड पेक्षा लिक्विड लवकर रिएक्शन मध्ये भाग घेईल आणि लिक्विड पेक्षा गॅस लवकर रिएक्शन मध्ये भाग घेईल असं आपण या ठिकाणी सर्वसामान्यपणे म्हणू शकतो. लक्षात आहे कन्सेप्ट ही. तर दिस इज ऑल अबाउट द लेक्चर नंबर 2. थँक्यू.